चला लास्ट व्हिडिओ मध्ये आपण कन्वर्जन्स ऑफ युनिट बघितला. या व्हिडिओ मध्ये डायमेन्शनल अनालिसिस चे लिमिटेशन बघणार आहोत आणि कन्वेंशन्स ऑफ एसआय युनिट्स बघणार आहोत. लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल आणि आयएमपीआर डायमेन्शनल अनालिसिस दोन पहिले ऑप्शन. आपण जे काय कॉन्स्टंट करतो डायरेक्टली प्रोपोर्शनल कॉन्स्टंट डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी मी जे काय लिहिले 2π/1 हे कोणत्या बेसिस लिहिले तर डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ऑब्टेन ओनली बाय एक्सपेरिमेंट ठीक आहे. एक्सपेरिमेंट ने आपण फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट इफ द इक्वेशन कंटेन इक्वेशन मध्ये काय काय असू शकतं ट्रिग्नोमेट्री एक्सपोनेंशियल फंक्शन अँड ट्रिग्नोमेट्री फंक्शन लॉगरिथमिक फंक्शन देन वी कॅन नॉट आपण ते फाइंड आउट करू शकत वी कॅन नॉट एस्टॅब्लिश द इक्वेशन. तिसरा ऑप्शन इफ इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट हे फंक्शन आहे काय लिहिलंय फंक्शन डायमेन्शनली करेक्ट असेल ते बट सम टाइम इज नॉट करेक्ट ड्यू टू कॉन्स्टंट असं तुमचं व्हेरिएबल म्हणजेच काय व्ही स्क्वेअर इज इक्वल काय यू स्क्वेअर प्लस काय 2as हे डायमेन्शन करेक्ट. नेक्स्ट मी जर म्हटलं व्ही स्क्वेअर इज इक्वल काय यू स्क्वेअर प्लस 5as हे पण डायमेन्शन करेक्ट आहे पण इक्वेशन करेक्ट आहे का इथं काय 5 आहे इथं काय 3 आहे ठीक आहे. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज नॉट डायमेन्शनलेस क्वांटिटी इफ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज नॉट डायमेन्शनलेस क्वांटिटी देन नॉट ऍप्लिकेबल म्हणजेच काय बघ एफ इज इक्वल टू शकतो कॅपिटल M1 into R square डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन पॉइंट टाकलं तर काय म्हणजे एफ इज इक्वल काय कॅपिटल जी M1 M2 R square मग कॅपिटल जी तुमचं डायरेक्ट आहे डायमेन्शनलेस आहे का कॅपिटल जी म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट विच इज नॉट डायमेन्शन इट हॅव अ डायमेन्शन डायमेन्शन्स आहेत. लास्ट वन जे काही डायमेन्शनल अनालिसिस does not provide nature of a physical quantity आपल्याला नेचर दाखवू शकत नाही. म्हणजे नेचर म्हणजे काय इट्स अ स्केलर ऑर स्केलर आहे का वेक्टर आहे याच्याबद्दल तो काय स्पेसिफाय करून देत नाही. हे झालं तुमचं लिमिटेशन्स ऑफ
डायमेंशनल एनालिसिस। अतः पटकम हो गया, कन्वेंशंस ऑफ राइटिंग असाइनमेंट, कन्वेंशंस ऑफ राइटिंग असाइनमेंट, कन्वेंशंस ऑफ राइटिंग असाइनमेंट, ठीक है। Conventions of writing a yes yes I need to know the rule of the rule so if unit contain scientist name ठीक है, ये तो दोनों केस बनते हैं, ये दोनों केस बनते हैं। if if write a full name, write a full name, that there's a full name जब ये दस name, then started with a small cap, ठीक है, started with a small cap, वन जिस पे दस example, मी जर पूर्ण नाव लिहित असेल न्यूटन, तर न्यू एन कसं लिहिणार स्मॉल, जूल जर लिहित असेल तर जे कसं लिहिणार स्मॉल, पास्कल जर लिहित असेल तर पास्कल मध्ये कसं लिहिणार पी स्मॉल, हे साईजचं नाव। इफ राईट ए इन इनिशियल लेटर, ठीक आहे, फक्त सिंगल लेटर इनिशियल लेटर, देन कॅपिटल, ते कसं लिहायचं न्यूटन, मी कसं लिहिणार कॅपिटल ए, जूल कसं लिहिणार कॅपिटल जे, पास्कल कसं लिहिणार कॅपिटल सी, ठीक आहे, हे झालं। सेकंड, युनिट्स ऑलवेज सिंगुलर, कसं असणार तुमचं सिंगुलर असणार, जसं वन मीटरसाठी एम एस लिहिणार, 2 मीटरसाठी सुद्धा एम एस लिहिणार, 100 मीटरसाठी सुद्धा काय लिहिणार मीटरच लिहिला, मग त्याच पद्धतीने तुम्ही कोणतं युनिट घ्या 12 सेकंड तर काय लिहिणार एस एस लिहिणार, नाही ऑलवेज कसं लिहिणार सिंगुलर। तिसरा युनिट ऑलवेज सिंगुलर, ओके, कॉम्बिनेशन्स ऑफ युनिट, कॉम्बिनेशन्स ऑफ युनिट आयदर राईट full length or initial length, initial length म्हणजेच काय करायचं त्यांना, मी असं लिहिलं न्यूटन असं लिहिलं आणि सेकंड फक्त असं लिहिलं, हे असं अलाव नाही, हे असं अलाव नाही, आयदर याला काय करा या पद्धतीने न्यूटन सेकंड असं लिहा और या पद्धतीने न्यूटन सेकंड, हे तुमचं काय अलाउड असं प्रकार लिहिणं अलाउड। चौथं नो युज एनी पंक्चुएशन मार्क आफ्टर म्हणजे काय, परत न्यूटन सेकंड घेतलं असं लिहिलं, हे अलाव नाही, डॉट लिहिलं ना अलाव नाही, किंवा न्यूटन सेकंड क्वेश्चन मार्क लिहिलं अलाव नाही, फक्त तुम्हाला काय न्यूटन सेकंड द्या। फिफ्थ नंबरचा combinations of unit, combination of unit separated by hyphen, एक तर hyphen नहीं यूज कर और hyphen और space, ठीक है, either तुम क्या यूज करा space यूज करा क्यों hyphen यूज करा,
जगह मीटर पर सेकंड या आइकन इसका क्यों हुआ मीटर पर सेकंड असल ही अथवा निकाल लिया किलोग्राम मीटर पर सेकंड सर ये अलाउड है ये तुमसे अलाउड पर यहाँ पर नहीं होना किलोग्राम मीटर पर सेकंड सर ठीक है मतलब सेपरेशन गरजे ठीक है अशा प्रकार अपना मोस्ट ऑफ द पार्ट 50% सिलेबस संपले 50% सिलेबस मे फिर आता अपना ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड राहिले सिग्निफिकेंट ऑफ फिगर राहिले बस आणि राहिले एरर पार्ट बस एवढाच पार्ट राहिलेला बाकी सर्व सिलेबस संपले न्यूमेरिकल्स राहिले तर रेग्युलर बेसिसला स्टडी करा फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.